कलाकृतीच्या ज्योत्स्निका चित्र प्रदर्शनाचे 2019 सौ संगीता राजे निंबाडकर यांच्या हस्ते उद्घाटन. जळगाव शहरातील पुना गडकरी कलादालनामध्ये अमृत कलेच्या प्रतिभेतून रंग उचरण्याचे साकार कलाकृतीचे ज्योत्स्निका चित्र प्रदर्शनाचे 2019 उद्घाटन जिल्हा अधिकारी यांच्या सौ संगीता राजे निंबाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनामध्ये स्त्री जीवनाच्या लहानपणीपासून तर संपूर्ण आयुष्यातील वेगवेगळ्या उतार तरावरती असलेल्या कलाकृतींची भावना या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न चित्रकार वंदना पवार यांनी केला आहे. त्यांच्या चित्रामध्ये कवी कालिदास व यांच्या महाकाव्यांचा प्रभाव आहे. उद्घाटक म्हणून नगरसेविका उज्ज्वला किरण बेंडाळे, सौ सीमा लक्ष्मण देशमुख, प्राध्यापिका क्षमा सुबोध सराफ, डॉक्टर श्रद्धा निलेश चांडक हे उपस्थित होते. सदर प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने ललित कला महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व जळगाव शहरातील कलाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला गर्दी केली होती. हे प्रदर्शन 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. महावाईसाठी जळगावहून जिल्हा प्रतिनिधी संतोष ढिवरे. ज्या पद्धतीने त्यांचं जीवन इथे आम्हाला दाखवलं आहे त्याबद्दल मला खरंच खूप त्यांचं कौतुक वाटतं. आणि त्या एक गृहिणी असून त्यांनी लग्नानंतर हे सगळं शिक्षण घेऊन त्या जिथं पोहोचले आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक चित्र खूप समजावून सांगितलं. म्हणजे स्त्रियांबद्दल त्यांची बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. प्रेमचंदच्या कादंबरीवरती त्यांनी बऱ्यापैकी चित्र रेखाटली आहेत. आणि तो सगळा त्यांचा गाढा अभ्यास आणि ती चित्रकला बघून खरंच खूप आनंद झाला. स्त्रीच्या जीवनावर बऱ्यापैकी त्यांनी चित्र काढलेली आहेत. म्हणजे वृक्षता असो किंवा वसंत अनंत सब्जेक्ट है वो मुंशी प्रेमचंद कहानी सम्राट श्री मुंशी प्रेमचंद के विषय है और महाकवि कालिदास के विषयों के ऊपर आधारित है और महिलाओं के जीवन में जो उतार चढ़ाव और घड़ाव रहते हैं उनके ऊपर आधारित है. तो धन्यवाद. यह प्रदर्शन सुबह 10 बजे से रात को 8 बजे तक 15 तारीख तक खुला रहेगा. ज्यादा से ज्यादा संख्या में पधार कर इस प्रदर्शन का आनंद ले.